नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग। विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजचे कॅरेटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एएम सायन्स, पॉप्युलरली नोन ऍज केटीचम कॉलेज नाशिक, यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SOBA वर्गातील सेमिस्टर 4 चा जो सक्तीचा आपल्याला पेपर आहे तो म्हणजे पर्यावरण जाणीव जागृती, यातील प्रकरण क्रमांक 6 यावर आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की मागील सत्राला सुद्धा आपण हा विषय शिकलेला आहे आणि याही सत्रामध्ये आपण हा शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यातील प्रकरण क्रमांक 6 जे आहे त्यातील काही मुद्दे मी तुम्हाला माझ्या एकंदरीत 10 ते 12 तासामध्ये शिकवणार आहे। यातील कोणकोणते मुद्दे आहेत या प्रकारामध्ये त्यावर आपण सुरुवातीला एक प्रकाश टाकूया। पहिला मुद्दा आहे हवामान बदल व जागतिक तापमान, म्हणजे याचा अर्थ समजून घ्यायचा आहे, याची कारण काय आहे, परिणाम काय आहे आणि याची तीव्रता कमी करायची असेल तर आपल्याला काय उपाय करता येईल यावर आपण चर्चा करू। त्यानंतर दुसरा आणखी एक महत्वाची जागतिक समस्या आहे ती म्हणजे ओझनचा, ओझन हा जो वायू आहे त्या वायूचा थर जो आहे त्याचा क्षय होत आहे, याची आपल्याला कारण कोणती आहे, परिणाम कोणते आहे आणि त्याची तीव्रता कमी करायची असेल तर आपण काय उपाय करू शकतो यावर चर्चा करणार। त्यानंतर आणखी एक तिसरा महत्वाचा आहे आम्ल पर्जन, ज्याला आपण ऍसिड रेन म्हणतो, याची आपल्याला कारण काय आहे, मानव आणि शेतीवर याचे काय परिणाम होता याच्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। त्यानंतर आणखी सर्वात महत्वाचं की पर्यावरण संवर्धन करण्यासाठी भारतामध्ये विशेषतः कोणकोणते नियम आहे, कोणकोणते कायदे आहे, याच्यातील काही जे कायदे आहेत यावर आपण चर्चा करणार आहोत। त्यातील पहिला कायदा आहे हवामान प्रदूषण नियंत्रण कायदा 1981 आहे। त्यानंतर जल प्रदूषण नियंत्रण कायदा 1974 आहे। त्यानंतर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि शेवटचा कायदा म्हणजे करार आहे मॉन्ट्रियल आणि क्योटो करार, हा जागतिक स्तरावर झाला आहे आणि या दोन्ही कराराचा भारत एक भाग आहे, भारत त्याचा सभासद आहे, त्यामुळे आपण याही करारावर आपण चर्चा करणार आहोत। म्हणून या 6व्या प्रकारामध्ये जे पहिले काही मुद्दे आहेत ते मी येत्या 1-10 ते 12 तासामध्ये पूर्ण करणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण वेळ न खर्च करता आपण पहिला जो मुद्दा आहे हवामान बदल व जागतिक तापमान, याला आपण भाग क्रमांक 1 मध्ये सुरुवात करू, कारण हा मुद्दा मोठा आहे त्यामुळे हा पूर्ण करायला आपल्या जवळपास 3 तास लागणार आहे। पण आज पहिल्या तासाला आपण हवामान बदल आणि जागतिक तापमान याची जी कारण आहेत हे आपण बघून घेणार आहोत। सुरुवातीला मी थोडी प्रस्तावना तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला सर्वांना माहिती की अलीकडच्या काळात मानवाच्या पर्यावरणातील अतिरेकी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडू लागलं आहे आणि त्यातून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। आणि विचारशून्य मानवाने पर्यावरणीय समस्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही पर्यावरणीय समस्यांची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि त्याचा अनुभव आपल्याला आज जागतिक स्तरावर येत आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण समस्यामध्ये सर्वात प्रमुख आणि महत्त्वाची समस्या असेल ती म्हणजे हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ होय, कारण आपल्याला माहिती आहे की ही अशी समस्या आहे, या समस्येचा संपूर्ण पृथ्वीवर जी जीवसृष्टी आहे, जे घटक आहे वेगळे, या सर्वांवर त्याचा परिणाम होतो। म्हणून ही समस्या समजून घेणं खूप महत्वाचे आहे। आणि आणखी एक महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आज जगामध्ये म्हणजे सर्वात जास्त चर्चा जो कोणत्या याच्यावर चालू असेल तर ती म्हणजे ही समस्या आहे हवामान बदल व जागतिक तापमान वाढ। म्हणजे जागतिक तुम्ही प्रिंट मीडिया घ्या किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया घ्या, वर्तमानपत्रिका काही घ्या, त्या ठिकाणी वेगवेगळे संशोधन पत्रिका घ्या, या सर्वांमध्ये या करंट विषयावर वेगवेगळे लेख त्या ठिकाणी छापले जात आहे, त्याच्यावर चर्चा होत आहे, कॉन्फरन्स होत आहे, परिषदा होत आहे, या सर्वातून या समस्याबद्दल जगामध्ये जनजागृती करून तिची तीव्रता कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न चालू आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरण जाणीव जागृती या विषयामध्ये आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण ही समस्या जाणून घेतली पाहिजे, या समस्येचं कारण काय आहे आणि एक विद्यार्थी म्हणून, एक समाजाचा नागरिक म्हणून आपण यामध्ये काय करू शकतो हे खूप महत्वाचं आहे। म्हणून आपण ही समस्या येत्या 2 ते 3 तासामध्ये परिपूर्ण समजून घेणार आहोत, तरच आपण हा जो विषय आहे पर्यावरण जाणीव जागृती याला याचा त्या ठिकाणी याला न्याय देऊ शकतो आणि यामध्ये एक विद्यार्थी म्हणून आपण काही भूमिका पार पाडू शकतो। सुरुवातीला आपण त्या ठिकाणी आणखी काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो की पर्यावरण जाणीव जागृती या विषयामध्ये हेच अपेक्षित आहे त्या ठिकाणी, की यामध्ये सर्वात महत्वाचं की हवामान हा जो घटक आहे, या हवामान घटकामध्ये अनेक उपघटक आहे, तापमान असेल, पर्जन असेल, आर्द्रता असेल, वायुभार असेल, त्या ठिकाणी सूर्यप्रकाश चमक असेल, दृश्यमानता असेल, वारा असेल, असे अनेक घटक आहे, या सर्वांच्या एकत्रित संचयनातून त्या ठिकाणी हवामान घटक तयार होत असतात। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण
एखाद्या ठिकाणचं हवामान कसं आहे या संदर्भामध्ये आपण एखादं मत व्यक्त करतो, एखादा निष्कर्ष काढतो, त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो त्या भौगोलिक प्रदेशामध्ये मधील या संपूर्ण घटकाची म्हणजे तापमान असेल, पर्जन्यमान असेल, आर्द्रता असेल, वायुभार दाब असेल, सर्व गोष्टीचा जवळपास कमीत कमी 35 वर्ष आपण अभ्यास करतो आणि त्या संपूर्णचा आपण सारांश काढतो, निष्कर्ष काढतो, सरासरी काढतो आणि त्या सरासरीला विद्यार्थी मित्रांनो आपण हवामान असं म्हणतो. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं की जेव्हा म्हणजे अशा प्रकारे म्हणजे बऱ्याच वेळेला स्थानिक पातळीवर सुद्धा अशा प्रकारचा अभ्यास केला जातो. स्थानिक पातळी म्हणजे मी नाशिकचंच उदाहरण दिलं, ती स्थानिक पातळी झाली. प्रादेशिक पातळी म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. आणि जागतिक पातळी, राष्ट्रीय पातळी सुद्धा आहे. भारतासारख्या देशा संदर्भात आपण जर अभ्यास केला तर राष्ट्रीय पातळी म्हणू आणि जागतिक स्तरावर सर्व देशात समावेश असेल याला जागतिक पातळी असं म्हणतो. म्हणून ज्या वेळेला अशा प्रकारे ही जी आपण सरासरी काढलेली आहे या सरासरीमध्ये असं अलीकडच्या काळामध्ये असं लक्षात आलं की प्रत्येक ठिकाणी नाशिक असेल त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य असेल, भारत देश असेल किंवा जग असेल, या सर्वांमध्ये आपण जे अलीकडच्या काळामध्ये जे या पूर्वी आपण सरासरी काढली होती, हवामानाबद्दल जी आकडेवारी होती, जे निष्कर्ष होते, त्यामध्ये मात्र अलीकडच्या काळामध्ये नव्यान जो अभ्यास झाला आहे त्याच्यामध्ये सर्वच ठिकाणी थोड्याफार अंतराने का होईना यामध्ये बदल जाणवत आहे, तो अनुभव आपल्याला येत आहे. म्हणून हा जो बदल आहे, आपण जी सरासरी काढलेली होती त्यामध्ये जो आता अलीकडच्या काळामध्ये जो बदल घडून येतो आहे हवामानच्या घटकांमध्ये, हवामानच्या सरासरीमध्ये, यालाच आपण हवामान बदल असं म्हणतो. म्हणजे आपण सुरुवातीला काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्या ठिकाणी. म्हणजेच परत एकदा सांगतो की ज्या वेळेला आपण जी सरासरी काढलेली आहे हवामानाच्या संदर्भामध्ये, त्या सरासरीमध्ये मग ती सरासरी संख्यात्मक स्वरूपाची असो किंवा कालात्मक स्वरूपाची असो, या दोन्ही प्रकारामध्ये बदल झालाय. मग याचं उदाहरण मी सांगतो. समजा आपण असं म्हणूया, एक उदाहरण म्हणून घेतो त्या ठिकाणी की एखाद्या प्रदेशाचं सरासरी तापमान हे साधारणपणे 35 डिग्री अंश सेल्सिअस होतं मागच्या 35 वर्षाचा अनुभव घेतला. पण नव्याने ज्यावेळे आपण परत 35 वर्षाचा अलीकडच्या 35 वर्षाचा जर आपण परत अंदाज काढला तर कदाचित ते तापमान 37 अंश सेल्सिअस झालं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, 35 वरून 37 अंश सेल्सिअस इतकं तापमान वाढलं त्या ठिकाणी. म्हणजेच हा बदल झाला. काळात्मक सुद्धा, काळात्मक म्हणजे हे याच्यामध्ये काय आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की ऋतू आहे, या प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारचा हवामानाचा सराव झालेला आहे, सवय झाली आहे. पावसाळा असेल तर पाऊस पडतो त्या ठिकाणी, हिवाळा असेल तर थंडीची तीव्रता असते, उन्हाळा असेल तर उन्हाळ्याची तीव्रता असते. पण अलीकडच्या काळामध्ये आणि असं दिसून आलं आहे, असा अलीकडचा अनुभव जो येत आहे त्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडायला लागलाय त्या ठिकाणी, म्हणजे हिवाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडतोय त्या ठिकाणी, आणि पावसाळ्यामध्ये कडक ऊन पडतंय आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा कडक ऊन पडतंय. म्हणजे अशा प्रकारे आपण जो हवामाना संदर्भामध्ये एक जो आपला सरासरी अंदाज होता किंवा त्या हवामानाबद्दल जो आपल्याला माहिती होती त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये असे चेंज होत आहे आणि यालाच आपण त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हवामान बदल असं म्हणतो. आता बघा, हवामान बदल जो आहे या बदलामध्ये सर्वात प्रमुख जे कारण असेल ना ते आहे तापमान वाढ. तापमान वाढ हा असा घटक आहे की त्यामुळं हे हवामानचे सर्व घटक त्या ठिकाणी परावर्तित होत असतात किंवा त्याच्यामध्ये बदल होत असतो त्या ठिकाणी. मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला त्या ठिकाणी. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी तापमान अधिक वाढलं तर काय होतं, तापमान कमी वाढल्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कमी दाबाचा पट्टा जो आहे तो तयार होतो, कमी दाबाचं केंद्र तयार होतं. कारण त्याचा संबंध कशाची आहे, तापमानाशी आहे त्या ठिकाणी. म्हणजे बघा, एखाद्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तिथं कधी होत नव्हता, पण समजा आता अलीकडच्या काळामध्ये तापमान वाढल्यामुळं आजूबाजूच्या परिसराच्या मानाने त्या ठिकाणचं तापमान अधिक वाढलं तर साहजिकच त्या ठिकाणची हवा जी आहे ती उष्ण होईल, त्या ठिकाणी गरम होईल आणि वरती निघून जाईल आणि परिणामी त्या ठिकाणी कमी दाबाचं केंद्र तयार होईल आणि साहजिकच आजूबाजूच्या प्रदेशाकडून तिकडे वारे वाहू लागेल की जे पूर्वी तिकडे वाहत नव्हते. म्हणजे अशा प्रकारे हा एक बदल सांगितला मी, संख्यात्मक बदल आहे, काळात्मक बदल आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हवामान बदल म्हणजे काय, की आपण ज्या एखाद्या प्रदेशा संदर्भामध्ये जो निष्कर्ष काढलेला होता 35 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाचा डेटा वापरून आपण जो अनुमान काढला होता, जो सरासरी अंदाज काढला होता, त्याच्यामध्ये ज्या वेळेला बदल होतो तेव्हा त्याला म्हणतात हवामानाचा बदल होय. आणि याला प्रमुख कारण काय सांगितलं मी, तापमान वाढ हे याचं प्रमुख कारण आहे. आणि म्हणून आपल्याला यामुळे या तापमान वाढीचा अभ्यास, तापमान का वाढतो, जगामध्ये तापमान का वाढतंय याचा अभ्यास जर कळाल केला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जागतिक तापमान
जागतिक स्तरावरील जे हवामानामध्ये जे बदल होतात त्याचे अंदाज येईल आणि त्यामुळे आपण जागतिक तापमान वाढ ही समस्या परिपूर्ण त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो की याचे बेसिक काय आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे सूर्याकडून लघु लहरीच्या स्वरूपात उत्सर्जित होणारी जी सौर ऊर्जा आहे ती भूपृष्ठावर येते, पृथ्वीच्या पृष्ठभागावर येते आणि पृथ्वी काय करते ही आलेली जी ऊर्जा आहे सौर ऊर्जा ही संपूर्णपणे शोषून घेत असते आणि शोषून घेतलं काय करते परत ही दीर्घ लहरीच्या माध्यमातून वातावरणामध्ये परत त्या ठिकाणी सोडत असते. म्हणजे सूर्याकडून येणारी जी उष्णता आहे पृथ्वीने शोषल्यानंतर पृथ्वी परत ती येणारी उष्णता ही दीर्घ लहरीच्या लघु लहरीच्या माध्यमातून येते आणि ज्यावेळी ती उत्सर्जित होते पृथ्वीकडून त्यावेळेला ती दीर्घ लहरीच्या मार्फत वातावरणात जात असते. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंतु ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये असं लक्षात आलेलं आहे की पृथ्वीच्या वातावरणात जो तपांबर थर आहे पृथ्वीच्या एकदम जवळचा थर आहे याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून जी ऊर्जा उत्सर्जित होत असते दीर्घ लहरीच्या स्वरूपात ही ऊर्जा वातावरणाच्या जवळ जे वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहे यांच्याद्वारे ती मोठ्या प्रमाणात शोषली जात आहे. या ठिकाणी विशेषतः मी उल्लेख करेन की ज्याला आपण हरितग्रह वायू म्हणतो या हरितग्रह वायू आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीकडून उत्सर्जित होणारी ऊर्जा जी आहे ती त्या ठिकाणी शोषून घेत असतात. त्यामध्ये मिथेन वायू असेल, कार्बन डायऑक्साइड असेल त्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वायू असतात आपण त्याच्या नंतर चर्चा करणारच आहोत. या वायूंनी ही उष्णता शोषून घेतल्यामुळे साहजिकच पृथ्वीचं सरासरी तापमान जे आहे ते वाढत आहे आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो की हे जे आहे की पृथ्वीच्या आजूबाजूला असलेले किंवा खालच्या थरामध्ये असलेले जे वेगवेगळ्या प्रकारचे वायू जे आहे हरित वायू आणि इतर घटक पृथ्वीच्या पृष्ठभागापडून जी उत्सर्जित होणारी ऊर्जा आहे ती शोषून घेतात त्यामुळं पृथ्वीच्या खालच्या थरामध्ये पृथ्वीच्या जवळ पृथ्वीचं सरासरी तापमान वाढत आहे. या वाढलेल्या तापमानालाच जागतिक तापमान असं म्हणतात. ही अत्यंत सोपी व्याख्या मी तुम्हाला ठिकाणी परत एकदा ही व्याख्या सांगतो बघा तुम्हाला की वातावरणामध्ये तापमान शोषक घटकाचे प्रमाण वाढत आहे आणि याला परत एकदा मी सांगतो की याला फक्त आणि फक्त मानव कारणीभूत आहे, अधिक प्रमाणात मानव कारणीभूत आहे आणि त्याच्यामुळे पृथ्वीवरून उत्सर्जित होणारी जी ऊर्जा आहे ही वातावरणामध्ये जे हे जे घटक आहे हरितग्रह वायू आणि इतर घटक यांनी शोषून घेतल्यामुळं पृथ्वीच्या सरासरी तापमानामध्ये जी वाढ होते या तापमान वाढीला जागतिक तापमान वाढ असं म्हणतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे मी परत सांगितलं त्या ठिकाणी की पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ म्हणजे जो जवळचा वातावरण थर आहे याच्यामध्ये हरितग्रह वायू आणि इतर घटक जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीपासून जी उत्सर्जित होणारी ऊर्जा जी आहे ती शोषून घेतात त्यामुळे पृथ्वीचं सरासरी तापमान वाढत आहे आणि या तापमान वाढीलाच त्या ठिकाणी जागतिक तापमान वाढ असं म्हणतात. हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याच वर्षापासून पृथ्वीचं सरासरी तापमान हे 15 अंश सेल्सिअस होतं पण अलीकडच्या काळामध्ये त्यामध्ये 0.7% अंश सेल्सिअसने किंवा 7.7 अंश सेल्सिअसने इतकी वाढ झालेली दिसून येत आहे. म्हणजे काय झालं पृथ्वीचं सरासरी तापमान वाढलेलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे जे पृथ्वीचं सरासरी तापमान वाढलेलं आहे याला जागतिक तापमान वाढ असं म्हणतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आता आपण याची कारणं बघू. अशी कोणती कारणं आहे की कोणत्या कारणामुळं पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळचं तापमान वाढत आहे हे आपण बघूया. पहिलं मी सांगितलं व्याख्येमध्ये सांगितलं परत एकदा सांगतो की हरितग्रह वायू जे आहेत त्यांचं प्रमाण वाढते. आता याच्यामध्ये बघा कोणकोणते हरितग्रह वायू आहे. प्रमुख आहे कार्बन डायऑक्साइड आहे, पाण्याची वाफ सुद्धा आहे, मिथेन आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, ओझोन आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन आहे. हे संपूर्ण वायू जे आहे हरितग्रहाचं वायू आणि इतर घटक हरितग्रह वायूचं त्या ठिकाणी काम करत असतात यांच्यामुळं. आणि याचं प्रमुख कारण मी सांगतो त्या ठिकाणी या प्रत्येक घटकाबद्दल आपण बोलणार. ही जी वायू आहेत या प्रत्येक वायूबद्दल मी बोलेल पण सुरुवातीला कार्बन डायऑक्साइड बद्दल बोलतो की ज्या वेळेला आपण कार्बन डायऑक्साइडची निर्मिती जी होते प्रामुख्याने ती जीवाश्म इंधन जे आहे त्याचा त्याचा वापर केल्यामुळे होतो. विशेषतः आपण मोटरगाडी असेल, रेल्वे असेल किंवा इतर स्वयंचलित गाड्या असेल, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल या सर्वांमध्ये आपण या इंधनाचा वापर करतो, जीवाश्म इंधनाचा वापर करतो. याच्यातून जो अर्धवट कार्बन डायऑक्साइड जळून बाहेर जो पडतो त्या ठिकाणी तो जो घटक आहे वातावरणात मिसळल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साइड असेल किंवा कार्बन डायमोनॉक्साईड असेल हे जे अर्धवट जळलेले वायू जे आहे ते वातावरणात पसरतात
आणि यांच्याकडून पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून उत्सर्जित होणारी जी ऊर्जा जी आहे ती शोषली जाते आणि त्यामुळं तापमान वाढतं, हे त्याचं प्रमुख कारण आहे. विशेषतः आणखी एक कारण आहे, औष्णिक वीज निर्मिती म्हणजे कोळशाचा वापर करून जी आपण वीज निर्मिती करतो. म्हणजे आपल्याकडे नाशिक जवळच एकलहर या ठिकाणी अशा प्रकारचा प्रकल्प आहे, प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे कितीतरी टन एक दिवसाला कोळसा जाळला जातो, लक्षात ठेवा. त्याच्यातून प्रचंड धूर आणि कार्बनचे अर्धवट जळलेले कण वातावरणात सोडले जातात आणि याचाही परिणाम त्या ठिकाणी पृथ्वीचं सरासरी तापमान वाढण्यामध्ये होतो. मी एकलहरा याचं उदाहरण दिलं. जगामध्ये विचार करा असे किती प्रकारचे औष्णिक वीज प्रकल्प आहेत आणि त्या प्रत्येकामध्ये विद्यार्थी मित्रांनो दगडी कोळसा वापरला जातो आणि त्याचा वापर केल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि त्याचे इतर जे म्हणजे घटक आहे ते वातावरणात मिसळतात, त्याच्यामुळे काय होतं तापमान वाढतं हे लक्षात ठेवा. दुसरा महत्वाचा घटक आहे औद्योगिकरण, हा सुद्धा खूप महत्वाचा घटक आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 1760 आसपास युरोप खंडामध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि त्यानंतर झपाट्याने म्हणजे आशिया खंड असेल, आफ्रिका खंड असेल, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, सर्वीकडे युरोप असेल या सर्वीकडे याचे वारे वाहू लागले आणि आज अलीकडच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये औद्योगिकरण झालं आहे आणि याच्यामध्ये कारखान्यांची संख्या वाढली आहे आणि त्याच्यामुळे काय झालं, मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्यातून प्रचंड प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन डाय मोनॉक्साईड असेल किंवा कार्बनचे इतर कण किंवा इतर अनेक प्रकारचे विषारी वायू वातावरणामध्ये पसरत आहे आणि हे जे वायूचे कण जे आहे हे सुद्धा कार्बन डायऑक्साईड प्रमाणेच पृथ्वीकडून उत्सर्जित होणारी उष्णता शोषून घेत आहे, त्याच्यामुळं जगामध्ये तापमान वाढ होत आहे. हा एक दुसरा घटक आहे. तिसरा महत्वाचा घटक आहे जंगलतोड. हो मित्रांनो, हा सुद्धा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आपल्याला माहिती असेल उद्योग असेल, शेती असेल, इंधन असेल, याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये वृक्षतोड केली जाते आणि विशेषतः यामुळं डोंगराळ भाग असेल किंवा जमिनी खाली जे क्षेत्र होते ते उजाड झाले आहेत. विशेषतः मी शहराजवळ बोलेल, शहराजवळ नागरीकरण आणि वस्त्यांची नगरांचं वाढणारा विस्तार याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जंगल क्षेत्र कमी झालेलं आहेत आणि याच्यामुळे काय झालं आहे की त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सिमेंटचे जंगल वाढलेले आहेत आणि याचा परिणाम काय झाला, जंगल तुटल्यामुळं त्या ठिकाणचं वातावरण गरम झालं. याचं एकमेव कारण की जंगलांमुळं वातावरणामध्ये गारवा निर्माण करण्याचं कार्य होतं, पण जंगलच तोडल्यामुळं काय झालं, त्या ठिकाणी सिमेंटचे जंगल वाढले. परिणामी आपल्याला माहिती आहे की याच्यामुळं अप्रत्यक्षपणे तापमान वाढीला मदत होते, हे एक महत्वाचं कारण आहे. आणि म्हणून जितक्या प्रमाणामध्ये वृक्ष तोडले जातील तितक्या प्रमाणामध्ये वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तापमान वाढत जाईल, हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचं कारण की वातानुकूल यंत्र जे आहे, शीतकरणाच्या सुविधा आहेत, या प्रचंड प्रमाणात विशेषतः शहरी भागामध्ये किंवा ज्या ठिकाणी औद्योगिक क्रांती झाल्यात अशा प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले जातात. पण विद्यार्थी मित्रांनो या हे जे यंत्रणा आपण वापरतो याच्यात क्लोरोफ्लोरोकार्बन जे आहेत हे अत्यंत घातक असे घातक असा घटक आहे. हा ज्या वेळेला वातावरणात पसरतो त्यावेळेला विशेषतः ओझोन नावाचा जो वायू आहे या वायूचा क्षय त्या ठिकाणी करतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर सितंबरामध्ये ओझोन वायूचा स्तर आहे आणि हा थर ज्या वेळेला मानवाकडून क्लोरोफ्लोरोकार्बनची निर्मिती होते हे कार्बन कण ओझोनचा क्षय करतात. ओझोनचा क्षय याच्यावर आपण एक स्वतंत्र लेक्चर घेणार आहोत, पण इथं फक्त मी तुम्हाला सांगतो की मानव ज्या वेळेला शीतकरणाच्या सुविधा एसी यंत्रणा किंवा रेफ्रिजरेटर कूलर वगैरे वापरतो त्याच्यातून हे कण बाहेर पडत असतात आणि या कणामुळे ओझोनचा क्षय होतो आणि आपल्याला माहितीये ओझोनचा क्षय झाल्यामुळं अतिनील सूर्यकिरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊ लागतात आणि त्याच्यातून विद्यार्थी मित्रांनो तापमान वाढ होते. म्हणून हे एक महत्वाचं कारण आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. रासायनिक खतांचा वापर हे सुद्धा महत्वाचं कारण आहे, कारण आपण अलीकडच्या काळामध्ये आधुनिक शेतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रकारचे खत वापरतो, रासायनिक खत वापरतो. नायट्रस ऑक्साईड सारखे खत ज्या वेळेला आपण वापरतो त्यावेळेला त्यातून प्रचंड प्रमाणामध्ये वातावरणामध्ये विविध प्रकारचे कण आणि तयार होतात, हे कण पसरतात त्या ठिकाणी आणि याच्यातून ज्या ठिकाणी याचे जे अनेक घटक आहे वातावरणात पसरल्यामुळं यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी मित्रांनो कार्बन प्रमाणेच हे वायू सुद्धा पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून जी उष्णता उत्सर्जित होते तिचं त्या ठिकाणी शोषण करत असतात. त्यामुळं ज्यावेळी तुम्ही रासायनिक खतांचा वापर कराल, कीटकनाशकांचा वापर कराल त्यावेळी त्याचा काही मात्रा वातावरणात पसरल्यामुळं त्याच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून जी ऊर्जा जी आहे उत्सर्जित होते
तिचं शोषण केलं जाईल आणि त्याच्यातूनच त्या ठिकाणी केलं जातं आणि त्याच्यातूनच ही तापमान वाढीला मदत होते त्या ठिकाणी. पुढचा महत्वाचा घटक अत्यंत महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो, स्वयंपाक गॅसमध्ये आपण जो मिथेन वापरतो त्याचं वाढतं प्रमाण, त्याचा वापर वाढतं प्रमाण. आता बघा आपण जगामध्ये जवळपास इव्हन अलीकडच्या काळामध्ये विकसित आणि अविकसित देशामध्ये सुद्धा स्वयंपाकाचा गॅस वापरण्याचं सिलेंडर वापरण्याचं प्रमाण वाढलंय. याच्यामुळे काय झालं, याची मागणी वाढल्यामुळे काय झालं की मिथेन वायूच्या ज्या खाणी आहेत त्या खाणी आणि त्याचं शुद्धीकरणाचे ज्या वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट आहे याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये मिथेन वायू वातावरणात पसरतो. आणि यामुळे काय होतं, मिथेन वायू आपल्याला माहित आहे मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता शोषून घेत असतो आणि ज्यामुळे वातावरणात ज्या वेळेला मिथेनचे कण वाढतात त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी उष्णतेचं शोषण अधिक होतं आणि त्याचा सुद्धा त्याची सुद्धा मदत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तापमान वाढेल होत असते. आणि याचं मी तुम्हाला सांगतो की कार्बन डायऑक्साईड पेक्षा अधिक प्रमाणामध्ये उष्णतेचं शोषण हा वायू करून घेतो हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरज आहे. भूकंप आणि ज्वालामुखी हे सुद्धा खूप महत्वाचं विदर्भ, या दोन्ही तसं बघितलं तर नैसर्गिक घटना आहे पण त्या दोन्ही नैसर्गिक घटनांच्या माध्यमातून ज्या वेळेला घटना घडतात भूकंप घडतो त्यावेळेला पृथ्वीच्या पृष्ठभागाला अनेक भेगा पडतात त्या ठिकाणी जमीन फाटली जाते आणि त्यावेळेला त्याच्यातून वेगळ्या प्रकारचे वायू बाष्प बाहेर पडत असतात, विषारी वायू बाहेर पडत असतात. मग त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन डाय मोनॉक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, हायड्रोजन असेल, हे सर्व वायू ज्या वेळेला वातावरणात पडतात त्यावेळेला त्यांच्याकडून सुद्धा उष्णता शोषली जाते. आणि ज्वालामुखीच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे प्रचंड प्रमाणामध्ये लावा रस बाहेर पडतो, इतर वायू तर पडतातच पण लावा रस प्रमुख आहे. आणि लावा रसाचं तापमान हे विद्यार्थी मित्रांनो कितीतरी अंश सेल्सिअस असतं आणि साधारणपणे म्हणजे 100 पेक्षाही पर 1000 अंश सेल्सिअस पर्यंत त्याचं तापमान असतं आणि त्याच्यामुळे प्रचंड उष्णता बाहेर पडते आणि त्या उष्णतेमुळे सुद्धा सरासरी तापमान वाढतं एखाद्या प्रदेशामध्ये. ज्या ठिकाणी वारंवार अशा प्रकारे ज्वालामुखीच्या घटना घडतात, भूकंप घडतात, अशा ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने या कारणामुळे जागतिक तापमान वाढीला मदत होत असते. आणि म्हणून हे सर्वात महत्वाचं आहे की ज्या ज्या ठिकाणी या घटना घडतात, या नैसर्गिक घटना घडतात, अशा ठिकाणी तापमान वाढते. विद्यार्थी मित्रांनो आणखी काही महत्वाचे घटक आहे की अलीकडच्या काळामध्ये की जमिनीचा वापर जो आहे असंतुलित होत आहे. मी मगा सांगितलं आता परत सांगतो की जगामध्ये कमीत कमी अरण्याखालचं क्षेत्र 33% असणं गरजेचं असतं तरच त्या ठिकाणी पर्यावरण संतुलन राहत. पण अलीकडच्या काळामधली आकडेवारी जी आहे ती विद्यार्थी मित्रांनो नकारात्मक आहे. मी भारताचं उदाहरण सांगतो, भारतामध्ये जेमतेम 22% क्षेत्र अरण्याखाली आहे, महाराष्ट्रामध्ये ही आकडेवारी फक्त 20% आहे, नाशिक सारख्या जिल्ह्यामध्ये ही आकडेवारी 19% आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हे फक्त मी भारत आणि महाराष्ट्र नाशिकच नाही जगामध्ये अनेक देशामध्ये विदारक चित्र दिसतंय. त्याच्यामुळे जंगलाचं प्रमाण कमी होतंय, त्या ठिकाणी कॉन्क्रीटचं प्रमाण वाढतंय, इमारतींचं प्रमाण वाढतंय आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणचं पर्यावरण संतुलन. आणि ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला जंगलाचं प्रमाण कमी होतं त्यामुळेच वातावरणामध्ये जो गारवा आहे आर्द्रता जी आहे ती कमी होते, परिणामी त्या ठिकाणचे तापमान वाढतं. म्हणून हे सुद्धा अत्यंत महत्वाचं कारण आहे. त्यानंतर आणखी एक महत्वाचं इतर जे कारण आहे त्याच्यावर फक्त मी नजर टाकतो. याच्यामध्ये बघा की आपण ज्या वेळेला कृषी किंवा औद्योगिकरणामध्ये जीवाश्म इंधनाचा वापर करतो, घन कचरा असतो, सांडपाणी असतं, याच्यातून सुद्धा अनेक प्रकारचे घातक पदार्थ तयार होतात. नायट्रस ऑक्साईड सारख्या वायूंची निर्मिती होते आणि त्याच्यामुळे काय होतं, हे जे घातक पदार्थ आहे घटक जे आहे हे वातावरणात पसरल्यामुळं यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून जी उष्णता उत्सर्जित होते तिचं शोषण केलं जातो आणि त्याच्यातून सुद्धा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तापमान वाढ होते. म्हणजे उद्योगधंदे आहे, वाहन आहे, वनांना लागणाऱ्या आगी आहे, धूर आहे, भूकंप आहे, ज्वालामुखीचा उद्रेक आहे, हे सर्व कारण याच्यातून सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये धुलीकण बाहेर पडतात. हो मित्रांनो धुलीकण याच्यामुळे सुद्धा जागतिक तापमान वाढतं कारण हे धुलीकण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून जी उष्णता उत्सर्जित होते ती शोषून घेत असतात. म्हणून हे सुद्धा तापमान वाढीसाठी अत्यंत महत्वाचे घटक आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण जागतिक हवामान बदल म्हणजे काय आणि जागतिक तापमान वाढीला जे वेगळ्या प्रकारचे घटक आहे वायू आहे याचा आपण त्या ठिकाणी चर्चा केली. पुढच्या तासाला आपण जागतिक तापमान वाढ जी आहे त्याचे कोणकोणते परिणाम होतात त्यावर चर्चा करूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.